की दो बड़ी टीमें आमने सामने एक तरफ जय वडुनावगर और दूसरी तरफ गावदेवी स्पोर्ट्स वडगर। टॉस को जीता है वडुनवगर टीम के कैप्टन ने और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है और ज्यादातर कप्तानों की यही रणनीति रही है इस पूरे टूर्नामेंट में और यह एक ट्रेंड सा चल रहा है ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट हो या फिर सिटी टेनिस क्रिकेट हो हम देखते हैं कि दिन में जब मुकाबले होते हैं तो ज्यादातर कैप्टन टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करना पसंद करते हैं तर संपूर्ण संघ जो आहे जय सोनू आई वडू नवगर संघ आपण पाहतोय ग्राउंड मध्ये उतरले चर्चा सुरू आहे संजय परेश प्रसाद मिलिन संदेश दिनेश मुकेश आणि यश शैलेश आणि चिराग या सर्व खेळाडूंची चर्चा सुरू आहे ग्राउंड मध्ये कारण की पंच गेयात तुम्ही वडू संघाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपला शत्ररक्षण लावायचं आहे आणि ट्वेस्टमॅन बारावा खेळाडू दोन्ही संघ कर्णधार आपण पाठवून द्यायचे वडगर संघाचा आलाय सत्यजी आपण पाहतो या नवीन ट्वेसमॅन पाहायला मिळतो वडगर संघाचा आणि लगेचच आपण बारावा खेळाडू वगैरे संघा देखील पाठवून द्यायचे सामन्याला सुरुवात होते पंचांच्या भूमिका मध्ये सूर्यकांत मोरे आणि अशोक पाटील खूपच लक्ष या स्पर्धेमध्ये अशोक पाटील आणि दीपक पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे कारण की जेव्हा जेव्हा पंचांची भूमिका पाहिजे तेव्हा पंचांच्या भूमिका मध्ये देखील आपण ग्राउंड मध्ये जाताना बघतोय वेलकम आगमन झालेला आहे स्वर्गीय रघुनाथ पाटील नगरीचे ओनर मालक माझे श्री संजय राजेश पाटील साहेब यांचा व्यासपीठावर आगमन झालेला आहे माझे उपसरपंच देखील आहेत आणि त्यांचा हा क्रीडांगण आंतरराष्ट्रीय लूक दिलेला आहे या खेळाला अतिशय जबरदस्त खूप चर्चा झाली आहे या ग्राउंडचे मयूर अकरावा खेळाडू आपण पाहतोय त्याचं नाव आपण घेऊया मयूर कारण की एका बाजूला आपण पाहतोय संजय परेश प्रसाद मिलिन संदेश दिनेश मुकेश यश शैलेश आणि चिराग आणि मयूर हे अकरा खेळाडू ग्राउंडमध्ये आहेत आणि बारावा खेळाडू शैलेश चला मॅच जाऊ जाऊन फोन कॉल सुरू झालेल्या आहेत कृष्णा यांच्या माध्यमातून पेष्टी ठेवण्यात आली आहे आणि त्यांचा कॉल आलेला आहे आणि आपल्या संघाला त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या दे आपला हार्दिक स्वागत आहे कृष्णा पाटील सवि दर्शको जोरदार संघर्ष होगा इन दो टीमों के बीच में अडोस पडोस की लड़ाई है खरंच अखरी हा सामना जो आहे म्हणजे वडून संघ जो आहे ती एकमेव टीम राहिली आहे या स्पर्धेमध्ये आणि आशीचा किरण असं म्हटलं जात आहे सकाळपासून बसना पहिला चेंडू यश पहिल्या चेंडू यश चशमेल का मात्र फलंदाज दर्शन याने सीमेचा दर्शन केला आहे शटकार पेश केले दर्शन पाटील कमाल की सुरुवात करते वे दर्शन बाउंड्री के दर्शन करा दिए उन्होंने गेंद को और ये गेंद उछाल लेती ती आड़े बॅट से सामने शॉर्ट केला है बहुत ही शानदार स्ट्रोक के ऊपर से के रन क्या बात है समोरच्या दिशेने उडवला होता आणि शटकार पेश केले दर्शन पाटील जोडी योगेश चिकणे आणि ज्ञानेश्वर चिखणे यांनी देखील आपल्या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत कारण की अशीचं किरण असं म्हंटल जात आहे सकाळपासून जय आई सोनू जय जा जा सोनू आई वडून अवघर क्या बात म्हणजे दोन संघ या स्पर्धेमध्ये आपण बघितले होता पहिला संघ जो होता आई देवी वडू घर क्या बात आहे यश वापसी करील का या चिंडूवर राइट अमरू तिकेट पुन्हा एकदा उडवलाय ऑन आन साइडला स्क्वेअरलेस क्षेत्राच्या बाहेर जाणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार दर्शन पाटील यांच्या बॅट शॉट आता मी एक विनंती दी करेल डीजे मॅनला की आपण आता मात्र या खेळ खेळाचा आनंद घ्यायचा आहे आणि आमच्या क्रिकेट देखील आनंद द्यायचा संगीतच्या माध्यमातून आपण फॉलो करायचं आहे चौकार षटकार आणि विकेट साठी येस yes, थोडासा पॉवरचा इश्यू आहे त्याच्यामुळं आपण पाहतो या जनरेटर वर आहे सध्या तरी

हो हो प्रयत्न तर तेच होतं मात्र थोडंसं आपण बघितलं गुड लँड्सवर चेडूला पिंच केला होता आणि सरेल आपण इष्टक छातमध्ये जाताना बघितला बेहतर लंबाई और बेहतर दिशा के साथ इस बार गेंद देखने को मिली और जैसे ही अच्छी लेंथ पर गेंद को रखा थोड़ा आगे रखा तो बीट करने में कामयाब रहे बैट्समैन को यश राइटम और विकेट पुन्हा एक धा यॉर्कर चेडू पाहाला मी आला पण कोडून ठेवलात फलाद जरा मात्र रन आउट ची संधी होती इथे

बॉय प्रेम केवनी दिवे अँड विशाल वॉड मॅच या नंतर या विस पहिला असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता कारण की चेंडू इथं डायरेक्ट हिट झाला आहे सुरक्षित आपल्या पॉकिंग किज मध्ये पाहायला मिळत दर्शन पाटेल चला शत्रक्षण लावून घ्यायचंय ओडन वगैरे संघाने अंपर डिसिजन फायनल डिसिजन परेश काबूकर प्लीज आपल्याला पंचवीस मिनिटे आहेत आपल्याकडे पाच षटकांचाडे याच्याकडे आपण लक्ष द्या आपण गावदेवी वडगा टीम की रणनीती थोडीशी बदली भी आम आज देख रहे की दर्शन ओपन करने आए हैं आमतौर पर सागर के साथ अभि पाटील आते है लेकिन अभि पाटील टीम में नहीं है उस वजह से दर्शन ओपन कर रहे हैं और अच्छी शुरुआत अभी तक की है उन्होंने पुन्हा एकदा वारंवार ऑन साईडला केल्याचा सा प्रयत्न रनआउटची संधी आहे पुन्हा एकदा संधी मिळाली होती वडनवकर संघाला मात्र संधीच सोनं करता आलं नाहीये तर पहिल्या पॉवर प्लेचं षटक जवळजवळ आपण बघितलं पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार त्यानंतर चार चेंडूवर वापसी करताना यश म्हणजेच चौदा चा धावा एकूण या षटकामध्ये पाहायला मिळाल्या पॉवर प्लेच्या काय म्हणजे या चौदा धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार त्यानंतर चार चेंडू लेंथ लाईनमध्ये बिल्कुल अच्छी वापसी की है गेंदबाज ने विकेट जरूर नहीं मिला है लेकिन पहली दो गेंदों पर जब दो छक्के लगे थे ऐसे लग रहा था कि कई 25-30 रनों का ओवर ना देखने को मिले लेकिन यश ने हिम्मत नहीं हारी और सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी की और कहीं ना कहीं आने वाले ओवर्स में जो गेंदबाज गेंदबाजी करेंगे उनको भी एक अंदाजा आ ही गया होगा कि इन दो बल्लेबाजों के सामने किस लेन पर और किस लाइन पर गेंदबाजी करनी है मयूर हेते गोलंदाजी में परिवर्तन होता है यानंतर दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे बॉय प्रेम केवनी दिवे अँड विशाल इलेवन अंजूर त्यानंतर जे बी बजरंग गोडसे ए आणि अष्टविनायक ठाकूरपाडा ऑफिशियल एंट्री करून घ्यायचे आणि आपले जे काय टी शर्ट आहेत या स्पर्धेच्या दे माध्यमातून देण्यात आलेले आहेत योगेश घुळवी यांच्या माध्यमातून आणि प्रवीण यांच्या माध्यमातून देखील देण्यात आलेले टी शर्ट आहेत वेलकम सचिन पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे यस या स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरीचे मालक देखील राजेश साहेब बसलेले आहेत व्यासपीठावर ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत आपला संघ एक चांगली के के सुरुवात केली आहे कारण की पहिल्या दोन चेंडू खराब सुरुवात पाहायला मिळाली होती पहिला चेंडू ऑप्टमच्या बाहेर खेलपट्टीच्या बाहेर लँड झालाय पण अशोक पाटील यांनी बॉल केला आहे या चेंडूला आणि इथून आता मात्र उघडाड नीट कारण की चेंडू आहे फ्रीट आणि फ्रीट चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा खेळपट्टीवर फलंदाज आहे सागर डगाव मध्ये वडगरचे भरपूर समर्थक बसलेले आहेत कारण की जवळच आहे, आहे वडूनगर गाव आणि वडगर म्हणून प्रेक्षक वर्ग आपण पाहते खूप आहे पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या चेंडूला ऑन साइड क्षेत्रामध्ये शे, खेळण्याचा प्रयत्न केला होता वाईटचा इशारा येतोय बॅक टू बॅक नो बॉल आणि एक वाईट म्हणजे दोन दावा खर्च कर करतोय आणि पंच अशोक पाटील आम्हाला दाखवत आहेत की फ्रीट कंपल्सरी आहे कंटिन्यू असणार आहे सूरज काबूकर ज्याने या स्पर्धेमध्ये निखिल इलेव्हन जांभूलपाडा संघ आणला होता त्यांनी देखील आपल्या आता मात्र संघाला शुभेच्छा दिल्या कर। खास करून परेश काबूकर यांना मध्ये आणि ते फ्री हिट होता आणि ते एन्जॉय केलं जाते वडनगर वगैरे संघाकडून काय बार हम खुद भी तो भूल जाते हैं कमेंट्री बॉक्स में गेंद है। अंपायर भी कई बार भूल जाते हैं तो फील्डर क्यों नहीं भूलेंगे लेकिन, आ, के साथ आपको खेलना होगा। हर एक चीज पर आपका ध्यान होना चाहिए जब आप मैदान में होते है चौकार तो दर्शन पाटिल

यस yes, धाव uh, संख्या खूप चांगली झाली आहे धावपलकावर एकवीस धावा धावपलकड झाल्या यावेळी आपण पाहतोय कार्पेटच्या साईड खेळून काढले चेंडूला विडाऊन लॉंग ऑनवर चेंडू जातोय चांगला शत्रक्षण पाहायला मिळत इस बार हालांकि पूरा लाभ नहीं उठा पाए फुल टॉस गेंद का दर्शन और रन पूरा करने के बाद उन्होंने अभ्यास भी किया कि किस तरह से गेंद को खेलना चाहिए था गैप में खेलने की जरूरत थी पुन्हा एकदा अतिशय सुरेख बॅट मधून येते चेंडू सीमेच्या बाहेर चार साठी चौकार खूपच चांगला क्रिकेट होतोय वडगड संघाकडून पाहू शकता ऑप्शन चेंडू होता आणि इनफिल्डच्या वरतून हा जाणारा कव्हर क्षेत्राच्या बाहेर हा चौकार जातोय चांगली सुरुवात वडगड संघाची फिरसे लाईन मे काही ना काही गलती होई द्वारा मयूर गलतीया करते खुद जगह बॅट्समन सागरने बनाई थी खुद जगह गेंदबाज ने दी थी उसका भरपूर फायदा उठाया गया ग्रामपंचायतचे क्लार्क दीपेश पाटील वडगर ग्रामपंचायत आपल्या विनंती असेल की आपण व्यासपेठे विराजमानेचं आपला हार्दिक स्वागत आहे दीपेश पाटील याविषयी जोरदार अपील केली जात आहे पंचांचा हात आकाशामध्ये जाण्याचा जा आदेश फलंदाज झाला आणि इथं विकेट प्राप्त करते गोलंदाज मयूर पहिला झटका वडगर संघाला सही मायनों में आवश्यकता थी विकेट की क्योंकि दोनों बल्लेबाज बड़े ही खतरनाक नजर आ रहे थे सागर के बैट से अभी अभी एक चौका भी निकला था लेकिन बहुत ही बढ़िया वापसी बिल्कुल स्टम्स की तरफ लेंथ गेंद पूरी तरह से चुप गए सागर और छह रन बनाकर पेविलियन का रास्ता हुए टीम का स्कोर छब्बीस रन एक विकेट के नुकसान पर गाउदे बडकर टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए आज के इस रेगुलर क्रिकेट के दूसरे मॅच मध्ये आज भिवंडी ग्रामीण क्रिकेट आपको देखने को मिल रहा है कल यहां पर भिवंडी ग्रामीण के बाहर की भी टीमें देखने को मिली थी भिवंडी की बाहर की टीमें ये आपण रिप्ले मध्ये पाहू शकता आपण पुन्हा एकदा दाखवला जातो यस परफेक्ट परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि मिडल स्टंपवर पाय होता आणि तिथे आपण पाहतो पंचंच्या मनात कोणत्याही शंका नाहीयेत आणि जाण्याचे आदेश फलंदाजाला तो पहिला विकेट प्राप्त केला है गोलंदाज ने विकेट टू विकेट गेंदबाजी करने का ज्यादातर लाभ मिलता है गेंदबाजों को शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा आहे धाव संख्या चांगली झाली आहे सव्वीस धावा ट्वेंटी सिक्स रन मयूर पुन्हा एकदा नवीन फलंदाज खेळपट्टीला आपल्याला पाहायला मिळतो आवी यावीस आपण कारण की कधी कधी ओपनिंग करतो आपल्या संघा झाडे यावेळी सायक चेंडू पडल्यानंतर सरीला आपण पाहतोय हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते म्हणजे प्रतिष्ठका मागे तेरा धावांची सरसी ठेवली आहे पहिल्या दोन षटकामध्ये गावदी वडगर संघाने या देखिए पहले ओवर में भी वही बात हमें देखने को मिली थी कि शुरुआत उतनी अच्छी नहीं रही थी यश की उन्होंने वापसी की उसके बाद मयूर ने भी पहले कुछ रन खर्च किए बारह रन खर्च किए और अंतिम दो गेंदों पर अच्छी वापसी की उन्होंने बहुमूल्य विकेट प्राप्त किया अभी टीम में है ये अच्छी बात है बड़गढ़ के लिए बारहवीं खिलाड़ी ने पहले हमें बताया कि टीम में नहीं है और इसीलिए हमने भी कहा था कि वो टीम में नहीं है लेकिन अभी टीम में है वन डाउन खेलने के लिए आए हैं अच्छा स्कोर है पावर प्ले में अच्छी बैटिंग देखने को मिली है खासतौर पर दर्शन द्वारा आपण असं काल देखील बघितलं होतं प्रत्येक संघ पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस धावा पावर प्लेच्या षटकामध्ये घेत होते त्यानंतर थोडेसा दबाव देखील वाढवत होते समोरच्या संघावर आणि आज वडगड संघाला देखील संधी आहे कारण की एकच विकेट गेली आतापर्यंत आणि येणाऱ्या अठरा चेंडूमध्ये इथून चाळीस ते पंचाळीस धावा जमा करण्यासाठी पूर्ण प्रयत्न असेल वडगर संघाचा हा बिलकुल तीन ओव्हर का खेळ बचा आहे से चाळीस रन तीन ओव्हर में जोडे जाते तो कुल मिलाकर 66 रन बनेंगे और कल भी मैंने ये बात छेड़ी थी मैंने कहा था कि 60 प्लस जब भी टोटल बनेगा उसको चेज करना उतना आसान होने वाला नहीं है क्योंकि एक साइकोलॉजिकल प्रेशर बल्लेबाजों पर आ जाता है अगदी बरोबर आता मतलब चिराग येतोय गोलंदाजी साडे मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं एक चिराग थोडासा फेल झाला होता आता हा चिराग आजचा दिवसातील दुसरा चिराग आहे कारण की आरडी ओली त्या संघामध्ये देखील आपण बघितलं होता की एक चिराग जो फेल झाला होता इते चिरागच्या हातामध्ये चेंडू दिले कर्नाटकरांनी चिरागेला लेंथ लाइन मध्ये गोलंदाजी करावी लागेल आणि इथून आता मात्र आपल्याला काउंटर अटॅक पाहायला मिळेल काल आमने फॉर्टी प्लस कॅटेगरी मे वडूनवगर और वडगर टीम को देखा था एक दुसरे के आमने सामने आज रेगुलर क्रिकेट में वडूनवगर बनाम वडगर यस यस अगदी बरोबर चांगली आठवण करून दिली अजय काल पहिला ओल्ड इज गोल्ड सामना झाला होता त्याच्यामध्ये वडगर अगेन्स्ट वडूनवगर होता आणि ते रेगुलर मध्ये आपण पाहतोय वडगर अगेन्स्ट वडूनवगर आता हो मात्र मॅच स्टार्ट होत पुन्हा एकदा चिराग चेंडू सुरू ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता बॅटवर घेतले चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू आपण आहे डीपमध्ये शतरक्षक पोहोचतोय एकदा कम्प्लीट होत आहे दिनेश याचा चांगला शतरक्षम पाहायला मिळाला एक दिनेश ग्राउंड मध्ये आहेत एक दिनेश चौगले आपल्या व्यासपीठावर मॅच चा आनंद घेत आहेत लेझन क्रिकेटर वडून वगैरे गावाचे एका चांगले क्रिकेटर आहेत और एक बार फिर से साबित होता हुआ की यॉर्कर लेंथ गेंद जो होती है ओल्ड फैशन यॉर्कर खास तौर पर किसी भी परिस्थितियों में बेहतरीन गेंद होती है नवेश काबुकर यांनी आता मात्र प्राइज लावले विकेट साडे इथे मात्र ऑफ स्टम्प ऑफ स्टम्प खूपच बाहेर निघून गेलाय आणि हे आपण बघितले ते हलकीशी अपील केली ती वाईट वाचवण्यासाठी ये नेहमी बघत आलेला आहे अजय करत शेहाक थोडीशी गेम्समनशिप होती आहे

भरोडी की अजय पाटील काफी उछाल मिळ राहता यावेळी सब आपण पाहतो या चेंडू हवे मध्ये होता मात्र वन बॉम्ब चेंडू पकडला तर मात्र रनआउट विकेट मिळेल मात्र सुरक्षित पोहोचला आहे इथे दर्शन पाडेल रनिंग पिटी देखील चांगली आहे दर्शनाची कारण की तालुक्या क्रिकेट येथील हा देखील हा क्रिकेटर एक नामांकित असा क्रिकेटर राहिलेला आहे दर्शन यहां पर हम देख रहे हैं कि गेंदबाज की कोशिश है कि खेल को थोड़ा सा धीमा किया जाए पहले दो ओवर में काफी सारे रन बनाए बल्लेबाजों ने छब्बीस रन बनाए इस ओवर में तीन गेंदों पर चार रन आ चुके हैं अजूनही तीन चेंडू बाकी आहेत सूरज यांचा माध्यमिक पारतोषिक आहे यावीस चेंडू अव्यमधे संरक्षक आहे अतिशय सुरेख झेल आणि फलंदाज डगआउट मध्ये परततोय तो, तो म्हणजे अवी बहुत ही शानदार कैच वहां पर दिनेश द्वारा आसान नहीं इस तरह की कैचेस एक तो बाई तरफ दौड़ना भी था सीमा रेखा के भी नजदीक पहुंच रहे थे तो कहीं ना कहीं दिमाग में बाउंड्री भी रखनी थी हालांकि बाउंड्री थोड़ी दूर ही थी लेकिन बहुत ही बढ़िया कैच इसी तरह से गेंद के ऊपर थी और सुरक्षित हाथों की जोड़ी भी देखने को मिली यस हंड्रेड परसेंट कमिटमेंट दे लिया जेल कारण प्रकार चिंदू नजर देखी होती दिनेश चला शतरक्षण लावा पंचवीस मिनट का वेलोदर देखिए आणि शंभर रुपया देखील पटकवलेत गोलंदाज चिराग या गोलंदाजाने पुन्हा एकदा नवीन फलंदाज येतो खेलपट्टीवर मनोज येतोय चला वेल आपल्याकडे जे आहे पंचवीस मिनिटाचे आहे कारण की या स्पर्धेमध्ये कोणत्याच संघाने आपण बक्स दिले नाहीये जय सोनू आई वडू नवघर हा संघ शतरक्षण करत आहे गावदी वडकर फलंदाजी करताना आपण पाहतोय स्विच इट आणि हा तर अजय याच कौतुक आता खरंच तुझ्या तोंडात तुम्ही ऐकेल कारण का स्विच इट कुठे गेलाय मागे षटकार अद्भुत शॉट ये और दर्शन इसके लिए जाने जाते है जिस चीज के लिए वो जाने जाते है वही चीज करते है मैदान के अंदर अपने चिर परिचित अंदाज में आज बैटिंग कर रहे है दर्शन बहुत ही शानदार स्विच इट मैन बाउंड्री को पार किया है और ये उनका कुल मिलाकर तीसरा सिक्सर क्या बात है अलगच मूड मध्ये आहेत यावेळी ऑन सा साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता हवं तसा बॅटवर आलेला नाही चेंडू मात्र धाव कम्प्लीट केली जाईल दर्शनाच्या माध्यमातून षटक कम्प्लीट तीन षटकाची समाप्ती धावसंख्या झाली आहे धाव बलका वया धावा एक चांगली धावसंख्या झाली आहे वडगर संघाची पहिल्या तीन षटकामध्ये येणाऱ्या बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे मी दोन्ही संघांना आवाज देतो पुन्हा एकदा केवनी दिवे आणि अंजूर दोन्ही संघ कर्ण तर आपले टी शर्ट घेऊन जायचे आणि टॉस करण्यासाठी पूर्णपणे तयारी करायची आहे हे आपण पाहू शकता या, या स्पर्धेत जे वन मॅन शो ज्यांच्या नावाने संपूर्ण आता मात्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगभरामध्ये ही स्पर्धा ओळखली जात आहे निलेश जोशी साहेबांना दाखवला जात दा आहे व्यासपीठावर भरपूर मेहनतात या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून निलेश जोशी यांचा निश्चितच आपण पाहतोय आम्ही आभार व्यक्त करू आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून कारण की ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी गेली दोन वर्षापासून संधी दिली आहे आणि त्यांच्या सोबतच त्यांचे लहान आपण परिवार निलेश जोशी यांचा आणि या मागच्या बाजूला बघितलं तर दर्पण पाटील खुश आहेत कारण की आपला शो जो आहे, आहे कामयाब झालाय चला मॅच कडे जाऊया गोलंदाजी करण्यासाठी यश ज्याने पहिला षटक टाकला होता ही आपण पाहू शकता सन ग्लासेस मध्ये दीपक पाटील यांना दाखवला जात आहे कारण की शो जो आहे कामयाब झालाय आणि खूप आनंदाचा चेहरा हा पाहायला मिळत आहे यश याविषयी अँगल चेंज केला होता फलंदाजाने आता खूपच बाहेर निघून गेलाय पंचाकडून वाईटचा इशारा येतोय कारण की वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेडू लाइन झाला होता एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतो पंच अशोक पाटील यांच्या माध्यमातून पॉवर प्ले मी गेंदबाजी की ती यशने और पहिला ओव्हर आम्ही देखा था पी स्कूल लेकिन अब एंड से उनको आक्रमण पर लाया गया एंड उनका बदला गया है और फिर से उन पर भरोसा भी जताया गया है उस पर खरे उतरना खड़े हाँ थोड़ी सी गति कमी गली होती दर्शन बार पट्टिया चेडू काफी ज्यादा हलचल होती रहती है जब दर्शन के पास स्ट्राइक होता है कभी ऑफ स्टम के बाहर चले जाते हैं कभी कदमों का इस्तेमाल करते हुए आगे निकल उलटे शॉट्स भी बढिया खेळले ते मात्र त्याच्या बॅटवर जर व्यवस्थित रित्या कनेक्ट झाल्या का चेंडू सीमेच्या बाहेरच पाहायला मिळतो प्रेक्षकांना डॉट चेंडू थोडेसे संकट मोचन ठरेल म्हणजे वडगर संघाला कारण की या षटकामध्ये एक वाईट जरी टाकलाय गोलंदाजाने मध्ये दोन चेंडू जे आहेत लाईन मध्ये टाकलेत अजय और इसी तरह से गेंदबाजी करनी होगी अभी भी हम देखे तो कुल मिलाकर दस गेंदे पारी मे शेष है बहुत ही महत्वपूर्ण दस गेंदे है एकदा अतिशय सुरेख चेंडू आता ढूंढे मात्र का डोक लगे फलंदाजाला फलंदाज मनोज कारण बैक टू बैक दो हनामरी दोन षटक हना बहुत ही बढ़िया गेंदबाजी बहुत अच्छी लाइन पकड़ी हुई है यश ने और शायद उनको यश भी मिल सकता है इसी तरह से गेंदबाजी करते रहेंगे तो वो विकेट भी चटका सकते हैं यश पुनः एकदा अब तैट व आई चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही कारण की तिसऱ्या चेंडू नंतर स्ट्राईक मिळाली आहे फलंदाज दर्शन पाटील या फलंदाजाला तीन षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला आतापर्यंत धाव संख्या झाली आहे ती चाळीस धावा धाव पालकावर और दर्शन सत्ताईस पर बॅटिंग करते वे सही फैसला दर्शन का की उन्होंने दूसरा रन लेने से मना कर दिया अपने पार्टनर को मनोज को क्योंकि मनोज काफी स्ट्रगल कर रहे हैं या दोन चेंडूवर आता मात्र चान्स घेईलच फलंदाज दर्शन कारण की दोन चेंडू आले या षटकाचे यश पाटील राईट अमोरतो विकेट सोडून दिलाय बघितला ऑपस्टमच्या बाहेर अशोक पाटील सर यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय एक्स्ट्राची मदत होईल धाव फलक हळेल कारण की एक्केचाळीस धावा झाल्या धाव फलकावर डगडमधून टाळ्यांचा आवाज येत नाही कारण की बघितलाय कारण की या षटकामध्ये थांबून ठेवले गोलंदाज यश या गोलंदाजाने यशला मिळतो यश या षटकापर्यंत मात्र दर्शनाच्या बॅट मधून स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणी फुटपॉथचा पूर्णपणे वापर केला होता दर्शनाने आणि बॅटच्या बरोबर मधोमध मद घेतला होता आणि चेडू सीमेच्या बाहेर आणि बॅट कांद्याच्या मागे पाहायला मिळाली बढिया पोझिशन मे आते वे उन्होंने केला आहे थोडी शॉर्ट ऑफ लेन गेन ती और थोड़ा सा इंतजार करते हुए गेंद को घुमाया है उन्होंने पुल और हुक शॉट्स लगाने में बहुत ही माहिर खिलाड़ी है दर्शन शॉर्ट पिच गेंदों पर वो ज्यादा आक्रमक खेलते हैं सटीक लाइन और लेन पर जब जब गेंदबाजी उनके सामने हुई तो उनको भी थोड़ा शांत रखा गया है लेकिन ज्यादा उस तरह की गेंदबाजी हुई नहीं है थोड़ी कमजोर गेंदे उनको मिली है उसका पूरा फायदा उठाया है बहुत बढ़िया पारी खेलते हुए दर्शन अपनी टीम के लिए यस अगदी बरोबर आता मात्र डी दिनेश धुमाल यांनी देखील आपल्या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत जय सोनू आई वडून वगैरे या संघाला बघितलं गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय लगेच शुभेच्छा देखील आल्या दिनेश धुमाल यांच्या माध्यमातून धाव संख्या झाली धावपलकावर सत्तेचाळीस धावा फोर्टी सेव्हन रन एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते आणि तेत्तीस धावांची एक स्फोटक फलंदाजी दर्शनाच्या माध्यमातून दर्शन पुन्हा एकदा केल्यासाठी सज्ज होत आहे गोलंदाज करेल का आऊड या चेंडूवर दर्शनाला कारण की शेवटचा चेंडू आहे शेवटच्या चेंडूला सन्मान दिलाय या चेंडूला कारण यॉर्कर पदीचा चेंडू पाहायला मिळाला मात्र चुकीचा शत्रक्षण आणि त्याचा कारण दोन दावा कंप्लीट करतोय दर्शन दर्शनाचं लक्ष आपण बघितलं तर बॅटिंगवर जास्त मात्र फिल्डिंग खूपच असतो ज्या प्रकारे जिथे एकच धाव तिथे डबल धाव कंप्लीट केलाय ते दर्शन पाटिलने भिवंडी ग्रामीण में कई खिलाडी है ऐसे जो रनिंग बिटवीन द विकेट्स मे बहुत माहिर है जिसमें टीम बुवली के प्रतीक पाटील हम देखते हैं सातमी दर्शन है जयेश पाटील भी उसमें काफी माहिर है भावेश पवार है नेक्स्ट मैच देखना मत भूलिएगा बॉय प्रेम केवनी दिवे बनाम विशाल इलेवन अंजूर चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे अंजूर जिसे हरने मंजूर आणि त्याच्या बाजूला केवनी दिवे बॉय प्रेम केवनी दिवे आणि विशाल इलेवन अंजूर यामध्ये हा पुढील सामना होणार आहे या षटकाचे राहिले आहेत फक्त 4 मिनिट आणि गोलंदाज कोण असेल वडनवकर संघाकडून तो म्हणजेच मिलिन मिलिन येतोय पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जोडेल हा फलंदाज पाहतोय त्याच्या सोबतच मनोज कारण की त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एकच धाव आली आहे आणि फलंदाजी करताना आतापर्यंत आपण पाहतोय पस्तीस धाव खेळ खेळते दर्शन पाटील एक चांगली इनिंग आज पाहायला मिळते दर्शनाच्या माध्यमातून बहुत अच्छी पारी और काही ना काही अर्धशतक बनाने का भी मौका आहे क्षमता है की आखिरी ओवर में 15 रन बना सकते हैं लेकिन स्ट्राइक फिलहाल उनके पास नहीं है स्ट्राइक मनोज के पास एक पर बैटिंग करते हुए तीन गेंदों का सामना किया है वेलकम केएम कुणाल माथरे नेक्स्ट मैच और, एक चांगला सामना पाहायला मेल अंजूर संघ देखील दाखल झालाय पहिला चेंडू खराब चेंडू लांग स्टॉप सीमेच्या बाहेर थांबणार नाहीये कारण की फलंदाजाला खेळण्यासाठी मिळाला नाही आणि एक्स्ट्राशेल आडवण्यासाठी

आणि वडू एकत्रच आहेत आबा पाटील जितेंद्र यांच्या माध्यमातून मादे हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे गोलंदाजाला त्यावेळेस आपण पाहतोय शतरक्षक आहे रनरचा विकेट मी मिळते सोनं करता आलं नाहीये मिलेनियाला थ्रो देखील थोडस वाईट आला होता अजय हा म्हणजे लागत आहे की काही ना काही डायरेक्ट हिट की ही आवश्यकता बल्लेबाज भी बहुत तेज भाग येते की तरफ खेळ बैठे यस yes, uh, वाघवी संघाचे विशाल पाटील देखील इथे उपस्थित झालेले आहेत आणि अंजूर संघाचे पुरस्कर्ते आहेत वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा या बीस आपण कारपेट चे सायने येतोय मिळानो लॉंग आहे धाव घेण्याचा प्रयत्न दर्शन आउट होईल का यस दर्शन ढगाट मध्ये परततोय विकेट मिळाला आहे वडू नगर संघाला याचा ज्या दर्शनने नाकामध्ये दम केला होता वडूनगर संघाच्या त्या दर्शनला ढगाऊ मध्ये परत केला आहे वडोगड संघाच्या खेळाडूने जे हा दर्शन आउट जरूर वे है, लेकिन अपना काम बखुबी निभाया है पारी की सुरुवात ही बढिया पारी केली छत्तीस रन बनाकर पेवेलियन का रास्ता नापते वे दर्शन यस बिग हैंड द्यायला लागेल दर्शन ला ज्या प्रकारची फलंदाजी केली दर्शन आणि ढगाऊ मधून ताळ्यांचा आवाज येत नाहीये वडगड संघाच्या खेळाडूंकडून कारण की ज्या प्रकारची फलंदाजी केली होती डाव संख्या छप्पन्न आहे आता मध्ये कॅप्टन जीत पाटील आहे पाहूया कॅप्टन कडे किती चेंडू राहिलेले आहेत आमचे स्कोर सांगितले चार चेंडू राहिलेले आहेत कॅप्टन किती धावा बनवेल या चार चेंडूंवर कारण की गोलंदाजाने खूप चांगला कमबॅक केलंय मिलिन याने दोन्ही संघ करण्यात पूर्ण तयारी मध्ये या टॉस नंतर मिलिन षटका तिरपूरचे चेंडू राऊंड द विकेट सामना करते फलंदाजा टीम चे कॅप्टन जीत पाटील कॅप्टन यांनी आल्याला उडवण्याचा प्रयत्न केला तर हवं त्याचा मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप धाव कम्प्लीट कंप्लीट आहे फक्त सिंगल धाव मिळेल कॅप्टन जीत पाटील ओपन होत आहे सिंगलची मदत धाव संख्या सत्तावन्न धावा धाव धावसंख्या चांगली झाली मात्र येणारे अजूनही तीन चेनू मध्ये एक मोठा फटका आला तर एक सिक्स्टी प्लस टार्गेट पाहायला मिळेल आणि सिक्स्टी प्लस म्हणजे खूप चांगला टार्गेट आहे मिलिन पुन्हा एकदा उडवला आहे हवेमध्ये मध्ये शतरक्षक एक दोन तीन मात्र शतरक्षे पोहोचला मात्र झेल काय पकडता आली नाहीये मात्र तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आजच सुरू आहे आणि तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहे तो म्हणजे मनोज हा डगआउट मध्ये परत जीत याचा एक प्रयत्न हो, खूप चांगला होता तिसरा धाव घेण्याचा मात्र रनिंग बिटीन पाहायला मिळालं नाही तिसऱ्या धावांवर कारण की दोन धावा ऑलरेडी कम्प्लीट केल्या होत्या त्यानंतर तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट पाहायला मिळाला या दोन धाव्याच्या मदतीने धाव संख्या झाली एकोणसाठ धावा फिफ्टी नाईन रन अजूनही राहिला हे दोन चेंडूंचा खेळ या दोन चेंडू मध्ये एक सिक्सर मारण्याचा तर प्रयत्न करेलच कारण की कॅप्टन आहे नवीन फलंदाज येतोय या साहिल गोलंदाज मिलिन कॅप्टन कॅप्टन मात्र बॅटवर आले नाहीये जी पाटील डॉट होत आहेत शेवटचा चेंडू या डाबाच आपण पाहतोय आणि दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये अजूनही आलेले नाहीयेत टॉस बॉक्स मध्ये आपण अजय घरच सज्ज होत आहे टॉस बॉक्स मध्ये मात्र इथं झेल बाद होते प्रीतन प्रयत्न प्रयत्न फक्त कॅप्टनच्या माध्यमातून जीत हा बाद होते शेवटचा चेंडू विकेट डाव संख्या झाली आहे ती म्हणजेच एकोणसाठ धावा म्हणजे प्रतिषटकामागे आपण जर विचार केला तर साठ धावांचं लक्ष ठेवलं आहे बारा धावची आहे वडगर संघाने ती म्हणजेच जय सोनू आई वडून संघासमोर मात्र आपण जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये सज्ज होत आहे तिथे टॉस बॉक्स मध्ये आमचे सदाभार कॉमेंटर अजय करत ओ टू टॉस बॉक्स थँक्यू सो मच संदेश पाटील सर्वांचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृती चषक दोन हजार वीस वडून भिवंडीमध्ये मित्रांनो आजचा सहावा दिवस आहे स्पर्धेचा आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेटचे सामने तुम्हाला आज पाहायला मिळत आहेत आजचा रेग्युलर क्रिकेटचा तिसरा सामना ज्या सामन्याची नाणफेक आम्ही या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये करणार आहोत खेळणाऱ्या टीम्स आहेत विशाल इलेव्हन अंजूर आणि बॉय प्रेम केवणी दिवे व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विशाल परशुराम पाटील साहेब जे विशाल इलेव्हन अंजूर संघाचे सर्व पुरस्कर्ते आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत दोन्ही संघांचे संगनायक आलेले आहेत वेलकम के एम मात्रे आणि करण पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे तर विशाल पाटील साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत तर या ठिकाणी साहेबांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय एका बाजूला आपण पाहताय या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत निलेश दत्ता जोशी त्यांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचा आयोजक संघ अर्थात जय गावदेव क्रीडा मंडळ वडू मानपाडा कुणाल या ठिकाणी कॉल देत आहेत विशाली लेवन अंजूर संघाचे संघ नायक निलेश जोशी असा कॉल त्यांचा आणि तेच आलेला आहे जशी मागणी होती तसाच पुरवठा आपल्याला पाहायला मिळतोय टॉस जिंकला या ठिकाणी अंजूर संघानं पाहुण्यांचे आभार आम्ही व्यक्त करतोय काय निर्णय कोणाल फिल्डिंग घेणं फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याच्या मागे पर्टिक्युलर कारण तुम्ही सांगू शकाल ना प्रथम त्यांना बल फलंदाजी करून देऊ किती रन होते त्यानुसार आम्ही बॅटिंग करू आणि या मैदानावर या अगोदर तुम्ही कधी खेळलेले आहात का कसा अनुभव तुमचा राहिलेला आहे आणि आता ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते कशा प्रकारे तुम्ही एन्जॉय केले गेले पाच दिवस बरेच वर्ष या ग्राउंडवर आम्ही मॅच खेळतो चांगला ग्राउंड आहे या वर्षी त्याला नवीन परदा केलेला आहे आनंद प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना केवणी दिवे टीमला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील नक्कीच काय टार्गेट नाही चांगली बॉलिंग झाली कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू थँक्यू सो so मच आमच्याशी बोलण्यासाठी तुम्ही थांबायचं आहे कारण आपण सिग्नेचर घेणार आहोत तर तुमचा काय निर्णय असता जर टॉसिंगला असता तर क्षेत्ररक्षक परंतु आता थोडस मनाविरुद्ध घडले प्रथम बॅटिंग करायची आहे कंडिशन्स फार छान दिसतात आपल्याला बॅटिंग साठी तर त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे किती एकूण टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न राणी राहील पन्नास ते साठ धावांचा प्रयत्न करणार आम्ही कुठल्या फलंदाजांकडून विशेष तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत जयेश पाटील कुणाल पाटील आणि दुसरे खेळाडूंकडे थँक्यू सो मच so तुम्हाला देखील मी हार्दिक शुभेच्छा देतो या महत्वाच्या सामन्यासाठी आपण आता सिग्नेचर बोर्ड वर सिग्नेचर घेणार आहोत या ठिकाणी कर्णधारांच्या सुरुवातीला विशाल इलेव्हन अंजूर संघाचे संघ नायक कुणाल मात्रे थँक्यू सो मच त्यानंतर करण इस ह्या बाजूला आहे बॉय प्रेम किमनी दिवे संघाचे कर्णधार थँक्यू सो मच तर टॉस झालेला आहे टॉस जिंकला आहे विशाल इलेव्हन अंजूर टीमच्या कॅप्टनने त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे बॅक टू कॉमेंट्री बॉक्स मॅच जाऊया आपण कारण की साठ धावांचं सा लक्ष ठेवले प्रत्येक षटकामागे बारा धावांची सरासरी वडगड संघाने ठेवली आहे मी विनंती करतोय भिवंडी टेनिस क्रिकेट मधील लेजेंड क्रिकेटर विश्वासजी मात्रे उपस्थित झालेला आहेत आपल्या विनंती करते की आपण विराट विराजमानेचं आपला हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या आयोजक निलेश जोशी आणि त्याचबरोबर जय गावदेव वडूनवकर यांच्या माध्यमातून आपला हार्दिक स्वागत आहे विश्वासजी म्हात्रे आपला हार्दिक स्वागत आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे मॅच की सुरुवात आई सुनते फिरसे एक बार आज घरत को शुक्रिया संदेश दोपहर का सत्र शुरू हो चुका है और माहौल बहुत ही जबरदस्त है क्योंकि जहां हम नजर डाल रहे हैं स्टैंड्स में वहां दर्शक ही दर्शक नजर आ रहे हैं आप सभी का हार्दिक स्वागत है लेट कुंतीबाई जोशी मेमोरियल कप 2020 ट्वेंटी वडू नवगर में शुभागमन होता हुआ मंच की तरफ बढ़ते हुए समय विश्वास मात्रे बेहतरीन खिलाड़ी है अंजुर टीम के और भिवंडी सिटी क्रिकेट में भी उनका एक बड़ा नाम रहा कई सालों से वो क्रिकेट खेल रहे हैं और अभी भी वही जज्बा है वही जोश उनके अंदर देखने को मिलता है उनको जरूर हम अगले मैच में एक्शन में देखेंगे विशाल इलेवन अंजोर टीम की ओर से खेलते हुए फिलहाल चलते हैं इस मैच की तरफ जहां पर गहरा संघर्ष होने की उम्मीद है वडगर और वडुणगर के बीच में जय सुनवाई वडो टीम के सामने साठ रनों की चुनौती है 5 ओवर्स में यह मैच जीतने के लिए आज का पहला मैच रेगुलर क्रिकेट का उसमें उनसठ रनों का लक्ष्य था लेकिन जबरदस्त गेंदबाजी उस लक्ष्य को बचाते हुए की गई थी और इस मैच को बहुत आसानी से जीतने में कामयाब रही एकता सारंगाव टीम सलामी बल्लेबाज क्रीज पर मुकेश और उनके साथ चिराग

फ्लेवर होता मात्र एक कंप्लीट राजा दिवेकर मुझे बता रहे कि बल्लिया में जो टूर्नामेंट हुआ था वहां पर पांच गेंदों में लगातार पांच विकेट लिए थे जीत पाटिल ने देखे जीत पाटिल की गेंदबाजी हमेशा अच्छी रही है लेकिन मैं मानता हूँ कि वो बहुत बेहतरीन ऑलराउंडर है कहीं ना कहीं बल्ले से उतना अच्छा प्रदर्शन खासतौर तो पर पिछले सीजन की यदि मैं बात करूँ तो वो कर नहीं पाए थे लेकिन बहुत ही बढ़िया हरफन मौला खिलाड़ी है इस बार शायद कुछ परेशानी थी डिलीवरी स्ट्राइड में भी आ गए थे लेकिन गेंद की नहीं डेड बॉल पंचवीस से तीस वर्षाचा रेकॉर्ड देखील ब्रेक केला या गोलंदाजाने कारण की एम्युलेट ट्रॉफी मध्ये सहा विकेट घेतले होते जीत पाटील्याने आणि सात धावा खर्च केल्या होत्या म्हणजे आपल्या दोन षटकामध्ये हा रेकॉर्ड आहे त्याच्या नावावर जी बिल्कुल वो रेकॉर्ड सिटी क्रिकेट का उनके नाम था लेकिन उसके बाद आकिब ने पायनियर स्पोर्ट्स की ओर से सात विकेट लिए थे दोन रन देकर जॉली स्पोर्ट्स के विरुद्ध हमदार कप में ही बढ़िया गेंद उतना ही खूबसूरत ड्राइव लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग जबरदस्त क्रिकेट इसे कहते हैं गुड क्रिकेट ऑल अराउंड अच्छी गेंद अच्छा स्ट्रोक और अच्छा क्षेत्र रक्षण और इस तरह का क्रिकेट हर कोई देखना चाहता है हवाएं थोड़ी सी तेज हो गई है सुबह की तुलना में सुबह थोड़ी धीमी हवाएं बह रही थी चतुराई भरी गेंद की थी वहां पर जीत पाटिल ने

और यदि अतिरिक्त रनों की हम बात करें तो जय सुनवाई वडुनोगर टीम ने काफी ज्यादा अतिरिक्त रन खर्च किए थे पांच ओवर में कुल मिलाकर दस अतिरिक्त रन उसमें वाइट गेंदे काफी की गई थी और वाइट पर एक चौका भी चला गया था पांच ओवर के मैच में दस रन बहुत ज्यादा होते इस बार फुलर लेंथ बीट किया बल्लेबाज को रफ्तार है और रफ्तार के साथ गेंद को थोड़ा मूव भी कराते हैं थोड़ी भी गेंद यदि स्विंग होती है तो उतना आसान नहीं होता है बैट्समैन के लिए खेलना और बीच बीच में कटर्स का भी तो इस्तेमाल कर रहे हैं जीत पाटिल जीत इस बार हवा में गेंद और आउट कवर में कोई गलती नहीं आसान सा कैच लिया दर्शन पाटिल ने पहले विकेट का पतन होता हुआ यह गेंद हालांकि हम देखे तो बहुत अच्छी गेंद नहीं कही जा सकती है लेकिन विकेट मिल गया है ये महत्वपूर्ण बात है वडगर टीम के लिए फुल टॉस थी गेंद मिडल भी किया था लेकिन गैप में नहीं खेल पाए और चिराग लौटते हुए पवेलियन की राह पर अख्दर आज दीपक पाडेलनची कुठेच कमी वाटत नाहीये संघामध्ये ज्या प्रकारे हा संघ उतरलाय काही दर्शन आहे त्यानंतर आवी आणि जीत ज्या प्रकारे खेळत आहे अनिश्चित हा एक चांगला संघ घेऊन उतरलेला आहे जीत पाडेल वाकई में एक से बढ़कर एक खिलाड़ी वर्गढ़ टीम के पास भी है और वडुनौगढ़ टीम के पास भी हालांकि अच्छे अच्छे बल्लेबाज अभी बल्लेबाजी के लिए आने बाकी है लेकिन अच्छी बैटिंग करनी होगी आप कागज पर कितनी मजबूत टीम हो ये मैंने नहीं रखता है क्रिकेट के खेल में मैदान में प्रत्यक्ष आपका प्रदर्शन क्या है ये बहुत महत्वपूर्ण है नए बैट्समैन को थोड़ा जल्दी आना है प्लीज बल्लेबाजों से भी रिक्वेस्ट है कि समय के मामले में कॉपरेट करे चार के स्कोर पर पहला झटका लगा है अर्ली ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब रहे अपनी टीम को कप्तान जीत पाटिल शुरुआत की कहीं ना कहीं संदेश जरूरत है साठ रनों का पीछा किया जा रहा है जय सुनवाई जैसे टीम के बल्लेबाजों को इस चीज को समझना होगा कि ये छोटा टारगेट नहीं है और गैप ढूंढने होंगे यदि आपको तेजी से रन बनाने हैं तो हवाई फायर करने होंगे या फिर यहाँ पर आउटफील्ड भी बहुत अच्छी है गैप में भी खेलेंगे तो पावर प्ले में चौके जरूर मिल सकते हैं बल्लेबाजों को अपने स्ट्रोक की पूरी वैल्यू मिलती है नए बैट्समैन संदेश वन डाउन खेलने के लिए आए हैं स्ट्राइकिंग पर। और आते ही लंबा हिट किया उन्होंने लेकिन कुछ खास टाइमिंग देखने को नहीं मिली बल्ले के नीचे लगी थी बढ़िया फील्डिंग एक बार फिर से दर्शन द्वारा दर्शन जितने अच्छे बल्लेबाज और गेंदबाज है उतने ही बेहतरीन फील्डर भी है दो रनों से खाता खुलता हुआ बैट्समैन संदेश का और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहले ओवर की समाप्ति पर रन एक विकेट के नुकसान पर बहुत ही खुशनुमा और खुशगवार मौसम यहां पर वडुनवगर के स्वर्गीय रघुनाथ पाटिल ग्राउंड पर जहां पर यह स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृति कप 2020 आपको देखने को मिल रहा है प्रिंस मूवीज़ पर सीधा प्रसारण यूट्यूब पर दिखाया जा रहा है और यूट्यूब पर कई सारे दर्शक हमसे जुड़े हुए हैं आप सभी का हार्दिक स्वागत है पहला ओवर गेंदबाज के पक्ष में रहा अच्छी गेंदबाजी देखने को मिली जीत द्वारा राइट लेफ्टी का कॉम्बिनेशन उनके सामने था उसके बावजूद भी अच्छा कंट्रोल उन्होंने दिखाया गति पर भी कंट्रोल रहा उनका और साथ में गेंद की लेंथ और लाइन पर भी कंट्रोल देखने को मिला गावदेवी वडगर संघाला मनोज सुधाकर पाटील वडगरगावचे समाजसेवक शुभेच्छा दिलेल्या आहेत एक चांगली गोलंदाजी पाहायला पहिल्या षटकामध्ये कारण की एक विकेट प्राप्त केला होता यांनी आणि सहा दावा केल्या होत्या स्कोर बोर्डवर आपण सहा दवा पाहतोय इथून आता मात्र पलटवार करावा लागेल वडनवगर संघाला अजय ज्या प्रकारचा टार्गेट आहे कारण की इथून अजूनही चोपन्न धावांची गरज आहे जिंकण्यासाठी बल्लेबाज क्षमता रखते की वो पलटवार कर सकते हैं खास पर संदेश जो कि एक हार्ड हिटिंग बैट्समैन है मजबूत कदकाठी के बल्लेबाज है और मजबूती से स्ट्रोक्स भी लगाते हैं गियर्स कहीं ना कहीं मुकेश को भी चेंज करने होंगे दो गेंदों का सामना किया है दो पर बैटिंग करते हुए इस समय सामना करने के लिए तैयार होते हुए दर्शन पाटिल के हाथ में गेंद है और दर्शन भी एक बेहतरीन गेंदबाज है बॉलिंग आक्रमण बहुत ही मजबूत है जहा तक वर्ड टीम का सवाल है आगे निकले थे बल्लेबाज लेकिन बल्ले पर नहीं ले पाए हालांकि दिशा इन गेंद है अतिरिक्त रन जरूर मिलेगा वाइट का इशारा किया है अंपायर अशोक पाटिल ने अंपायरिंग बहुत ही बढ़िया अशोक पाटिल हो मौर्य सूर्यकांत मोरे हो या फिर फारूक बर्डी अजीम हमदुल्ले, कल शकील कोटी भी थे और सभी अंपायर्स अपना रोल बखूबी से निभाते हुए फिर से अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास ठीक तरह से नहीं खेल पाए देखना है बल्ले से लगी या नहीं एक रन जरूर पूरा किया है शायद किनारा लगा था बल्ले का देखना है अंपायर का नो बॉल का इशारा स्क्वेरलेग अंपायर ने नो बॉल घोषित किया है कहीं ना कहीं फील्ड प्लेसमेंट को लेकर गलती हुई है मेरे ख्याल से देखिए ऑनफील्ड अंपायर का निर्णय अंतिम रहेगा वर्डगर टीम के कैप्टन के आपको फील्ड सजाना है अंपायर कंफर्मेशन देना है नहीं है नो no बॉल नहीं है अंपायर ने अपना निर्णय वापस लिया है तो ये लीगल गेंद रही केवल एक रन आया इस गेंद पर स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ आठ रन एक विकेट के नुकसान पर कहीं ना कहीं कछुए की चाल है फिलहाल तो सुनवाई टीम की इस बार दिशा से भटके और उस पर पड़े फटके शॉर्ट फाइनल लेग को बीट करती हुई गेंद डीप बाउंड्री के बाहर चार रन लेग की दिशा में यह गेंद टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आ रही थी हल्का सा बल्ला लगाना था बल्ला घुमाया था वहां पर मिडल तो नहीं कर पाए थे लेकिन उतना बल्ला जरूर लगा पाए गेंद पर बैट्समैन जिसकी आवश्यकता थी संदेश के बल्ले से यह चार रन आता मतलब थोड़ा सा कम बैक के लिए मैच मध्य चौकार पहला मिला पहले 8 चेंडू नंतर अपन पाहतो एक चौकार आला है संदेश याचा बॅट मधून जो दबाव बन रहा था बल्लेबाजों पर उसको जरूर थोड़ा सा कम किया है इस बाउंड्री ने स्कोर 12 रन यहां से और 48 रनों की जरूरत जीतने के लिए इस बार बेहतरीन गेंद गेंद अंदर और डंडा बाहर बैट्समैन भी जाएंगे बाहर दूसरे विकेट का पतन बहुत जोरदार हिट लगाने की कोशिश लेकिन गेंद की लाइन में बल्ला नहीं था गलत लाइन पर बल्ला चला बैठे थे वहां पर संदेश और उनका काम तमाम कर दिया है गेंदबाज दर्शन पाटिल ने दर्शन को मिलने वाली पहली सफलता स्कोर बारह रन दो विकेटों के नुकसान पर संदेश 6 रन बनाकर पेविलियन का रास्ता नापते हुए अच्छी रफ्तार के साथ बॉलिंग कर रहे हैं और दर्शन की गेंदबाजी की एक खासियत है संदेश गेंदों को अंदर की तरफ भी लाते हैं दाइनेयत के बैट्समैन के लिए और जरूरत पड़ने पर वो लेग कटरस भी बढ़िया डालते हैं और अच्छी गति से भी डालते हैं दीपक पाटील आज जरी संगमदिनी नेत मात्र या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून एलईडी टीव्ही जी आहे ती देण्यात आलेली आहे दीपक पाटील आपण जर इथे कुठे असाल तर प्लीज आपण waspter विराज विराद मानूयाचा आपला हार्दिक स्वागत आहे नीलित जोशी

बढ़ता जा रहा है तो दोहरी चुनौती है बल्लेबाजों के सामने विकेट्स भी हाथ में रखने हैं और बड़े शॉट्स भी खेलने हैं तेज भी खेलना होगा समय तेरह रन और सैतालीस रनों की जरूरत इस बार लॉफ्टेड शॉट गेंद में लाजवाब स्ट्रोक छह रन बहुत ही बेहतरीन स्ट्रोक इस बार मुकेश को थोड़ा सा मौका मिला हाथ खोलने का और भरपूर फायदा उठाया थोड़ी सी कमजोर गेंद स्लॉट में आ गई थी और उसको भेज दिया है वाइड स्टीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर छह रनों के लिए पहला सिक्सर जय सुनवाई वडोनावगर टीम की पारी में कुठे ना कुठे हा षटकार खूप आता मात्र इम्पॉर्टंट ठरलाय तो म्हणजे वडोनगर कर संघाला कारण की धावांवर रोक लावली होती पहिल्या षटकामध्ये जीत पाटील याने दर्शन गोलंदाज आल्यापासून आपण पाहतो एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला दर्शन माध्यमातून जी हा एक विकेट जरूर प्राप्त केला आहे लेकिन थोडेसे महंगे साबित हो रे दर्शन अगली गेंद राईट अमोर द विकेट इस बार पीछे चले गए थे ओहो व्हाईट का इशारा दर्शन थोडा दिशाहीन भी रहे है त्याच्या अजय आपल्याला राजा यांनी सांगितलं होतं की 10 धावा एक्स्ट्रा आले होते पहिल्या इनिंग मध्ये याच्यामध्ये आतापर्यंत जर विचार केलात आपण तीन व्हाईट टाकलेली आहेत दुसरा षटकामध्ये दुसरा षटक सुरू आहे शायद मॅच समाप्त होते होते बराबरी भी हो जाएगी मिस टाइम है लेकिन गैप में खेलने में कामयाब और गेंद काफी तेजी के साथ ट्रैवल हो रही है लेकिन शानदार फील्डिंग बिल्कुल प्लेयर्स पेविलियन के सामने रोहित द्वारा जबरदस्त फील्डिंग लेकिन उतना अच्छा थ्रो नहीं कर पाए हालांकि सागर का बहुत ही बढ़िया बैकअप दो रन लेने में कामयाब दोनों भी बल्लेबाज और तीसरा रन भी आखिरकार पूरा कर लिया गया है तो बहुत ही बहुमूल्य रन अब जोड़े जा रहे हैं मुकेश अच्छी बैटिंग करते हुए अपनी टीम के लिए कुल मिलाकर 12 पर बैटिंग कर रहे हैं दो ओवर की समाप्ति हो चुकी है और कहीं ना कहीं नेक टू नेक फाइट देखने को मिल रही है स्कोर तेईस रन येस yes. दर्शन याच्या षटकामध्ये सतरा डाव आले आहेत म्हणजे थोडस कम बॅक झालाय तो म्हणजे वड संघाचा लक्ष साठ डावांचा आहे चला तिसऱ्या षटकानंतर आपण ब्रेक घेणार आहोत तर आपण शतरक्षण लावून घ्यायचंय वडगड संघाने स्ट्रॅटेजिक टाइम तीन षटकानंतर आहे रिटर्न जायचंय आपण डगआउट मध्ये या षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइम असणार आहे कारण की स्पर्धेचे नियम आहेत कारण की आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहोत तीन षटकानंतर जो काही पाणी लागेल तो आपण तो दोन मिनिटाचा ब्रेक असतो स्ट्रेटजी टाइम तो, तो दो तर दोन मिनिटामध्ये पंच आपण देखील लक्षात घ्यायचं आहे कारण की तीन षटकानंतरच आपण फक्त बाहेरून पाणी मागू शकता त्यानंतर कोणीही दिसला तर आपण प्लीज आम्हाला देखील आम्हाला कळवायचं आहे कारण की या स्पर्धेचे नियम पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहे तुम्हाला की स्टेटेजी टाइम तीन षटकानंतर जो पाणी वगैरे काय लागत असेल तो आपण ग्राउंड मध्ये मागू शकता तीन षटकानंतर नंतर पुन्हा एकदा आलेल्या सर्व संघांना मी सांगू इच्छितो आणि लाईव्हच्या माध्यमातून जे संघ अजूनही खेळायचे बाकी आहेत या स्पर्धेमध्ये त्या ऐकत असेल त्यांनी लक्षात घ्यायचं आहे ता की आपला टाइम जो आहे तीन षटकानंतरच आहे अच्छी वापसी की बल्लेबाजों ने पिछले ओवर में दर्शन की अच्छी खबर ली गई काफी महंगा ओवर देखने को मिला कुल मिलाकर सतरा रन खर्च किए ने जीत पाटील आक्रमण जारी रखते हुए सामने बल्लेबाज हे मुकेश ओवर पे शॉट डाउन द ग्राउंड खेल दिया है दूसरा रन लेना चाहेंगे लेकिन दर्शन बहुत ही सतर्क है उसके बावजूद भी दो रन लेने में कामयाब बहुत ही शानदार विकटों के बीच में बढ़िया क्रिकेट यहाँ पर पेश करते हुए बल्लेबाज मुकेश और अच्छा साथ उनको देते हुए संजय संजय ने एक गेंद खेली है एक रन पर बैटिंग कर रहे हैं मुकेश एक लंबी पारी खेलने के इरादे से ही क्रीज पर आए हैं और जब कमजोर गेंद मिलती है तो उस पर बड़े शॉट खेलते हैं और जब अच्छी गेंद उनकी तरफ आती है तो उसको सम्मान देते हुए लगातार उन्होंने स्ट्राइक भी भी रोटेट की है कोई गेंद खाली नहीं जाने दी है यस। स्कोर 25, पच्चीस रन बने हैं सत्रह गेंदे शेष पैंतीस रनों की जरूरत और इस बार मिस टाइम कर बैठे है टॉपेज विकेट कीपर गेंद के नीचे और कैच ड्रॉप अभी द्वारा गलती और ये गलती बहुत भारी पड सकती है दूसरा रन पूरा करते हुए बल्लेबाज हा चांगला क्रिकेट नाही आहे कारण की मॅचचं समीकरण जर बघितलं तर आपण पकडा त्या जिंकम मॅच हा जर झेल झाला असतो ना अजय दबाव वाढला असतं ओडुन वगैर संघावर मात्र इथे निराश जीत आपल्याला पाहायला मिळते ऐसे कॅच लेने चाहिए जब आप इतनी बड़ी प्रतियोगिता खेल रहे हो इतना बड़ा टूर्नामेंट आप खेल रहे हो स्पर्धात्मक क्रिकेट जब आप खेलते हो तो इस तरह के मुश्किल कैचेस भी आपको लपकने होते हैं बहुत ज्यादा मुश्किल भी नहीं था उन्होंने काफी दूरी तय की थी गेंद के नीचे भी पहुंच गए थे लेकिन जीवन दान आखिरकार मिलता हुआ मुकेश को फिर से शायद मौका है इस बार शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी गेंद के नीचे इस बार कोई गलती नहीं और आखिरकार मुकेश आउट होकर पे में लौटते हुए सोलह रनों का योगदान दिया फिर से बढ़िया उछाल प्राप्त किया जीत पाटिल ने पिछली गेंद पर भी अतिरिक्त उछाल देखने को मिला था इस बार दुविधा में थे अपर कट खेले या फिर कवर की तरफ गेंद को खेल दे दुविधा में ही रह गए बल्लेबाज और आखिरकार ऊपरी किनारा लगा बल्ले का शॉर्ट मैन पर कोई गलती नहीं की फील्डर ने कुणाल थे वहां पर जिन्होंने कैच समाप्त किया सोलह रन बनाए आउट होने से पहले मुकेश ने और ये गिरने वाला कुल मिलाकर तीसरा विकेट सत्ताइस के स्कोर पर जय सुनवाई नए बैट्समैन नंबर पांच पर दिनेश ऊपर बहुत बडा दारोमादार हमेशा रहता है जय सुनवाई सोनवाई अवघड टीम यस आपण कौतुक करिया गोलंदाज जीत याचं जरी मागच्या चेंडू विकेट मिळालं नाहीये झेल उडाली होती मात्र या चेंडूवर त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की मी चांगला गोलंदाज आहे विकेट घेतली आहे धाव संख्या झाली आहे धाव पलकावर सत्तावीस धावा चतुर बॉलर हे जीत यहा रनों की जरूरत है मात्र पंधरा गेंदे शेष मैच मॅच भी काफी रोमांचक स्थिति में बना हुआ है ये नहीं कहा जा सकता है कि एक टीम का पलड़ा भारी है मैं समझता हूं कि अभी भी दोनों टीमों के लिए मैच खुला हुआ है पंद्रह गेंदे तैतीस रन संजय के पास स्ट्राइक अगली गेंद लेकर चले जीत पाटिल दायनाथ से ओवर द विकेट इस बार आगे रखी हुई गेंद अपील और आउट लेग बिफोर विकेट एक और करारा झटका देते हुए कैप्टन जीत पाटिल शानदार गेंदबाजी पहिल्या दोन चेंडूवर चार धावा त्यानंतर दोन चेंडूवर दोन मोठे झटके आणि ते बारा होलचे झटके पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे जीत पाटील रिप्ले माध्यमातून पाहतोय आपण यस अतिशय चांगला डिसिजन पंच सूर्यकांतजी मोरे यांच्या माध्यमातून मिडल स्ट्रमवर येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा आता मला भुगतान करायला लागतोय वडून वगैरे संघाला आणि विकेट प्राप्त केले गोलंदाजा जीत पाटील याने कॅप्टन वाकई में कप्तान उदाहरण देकर नेतृत्व करते हुए कैप्टन इज लीडिंग बाय एन एग्जांपल जीत पाटिल पहले ओवर में छह रन खर्च किए थे एक विकेट चटकाया था इस ओवर में लगातार दो गेंदों पर दो बड़े विकेट्स तीन विकेट अभी तक चटका चुके हैं और इस समय हैट्रिक पर है जीत पाटिल जैसे कि हम पहले भी चर्चा करते रहे हैं कि हैट्रिक का मौका कई गेंदबाजों को मिला है लेकिन एक ही गेंदबाज अभी तक सफल साबित हुए हैट्रिक है चटकाने में इस टूर्नामेंट में जय दुर्गा बी टीम के प्रेम हैट्रिक गेंद का सामना करने के लिए नए बैट्समैन क्रीज पर आए हैं प्रसाद यस yes, योदर जयदुर्गा बी भादवर संघाच प्रेम एने है हैट्रिक के लिए हैट्रिक है गेंद ये भी अच्छी गेंद है सवाल पूछा गया लेकिन अंपायर की सहमति इस बार नहीं मिली बहुत ही शानदार घातक गेंदबाजी कर रहे हैं जीत पाटिल सबसे अच्छी बात यह रही है कि इसे बीच लेक बाई का इशारा गेंदों की जो लेंथ है उसमें उनका परिवर्तन देखने लायक है उनको पता है कि कौन से बल्लेबाज की क्या वीकनेस है हमने देखा कि जब मुकेश सामने थे पहली गेंद उन्होंने ओवर पिच की थी और उस पर अच्छा शॉट भी खेला गया था तो तुरंत समझ गए कि कहीं ना कहीं बैक ऑफ लेंथ या शॉर्ट पिच गेंदबाजी करनी पड़ेगी फिर अच्छे रफ्तार के साथ बैक ऑफ लेंथ गेंदबाजी की उन्होंने उस पर उन्होंने विकेट चटकाया तंग किया था मुकेश को और उसके बाद थोड़ा आगे रख रहे हैं अन्य बल्लेबाजों के लिए तो जैसा बैट्समैन उनके सामने आता है उसके अनुसार बॉलिंग करने की उनकी कोशिश होती है दिनेश के पास स्ट्राइक बढ़िया गेंद गेंद लेकिन उतना ही खूबसूरत स्ट्रोक गेंद को दिशा दिखाई थी हालांकि ढूंढ नहीं पाए एक रन लेने का अवसर था खाता खुलता हुआ इस सिंगल की मदद से दिनेश का और इसके साथ ही ये ओवर भी समाप्त होता हुआ तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है जय सोनवाई वोवर टीम का स्कोर है उनतीस रन चार विकेटों के नुकसान पर बचे हुए ओवर्स में जीतने के लिए इकतीस रनों की जरूरत स्टेटिक टाइम दोन मिनिटाचा घेतला जात आहे कारण की यानंतर देखील एक चांगली लढत पाहायला मिळेल बॉय प्रेम केवनी दिवे अँड uh, विशाल इलेवन अंजूर तर मी विनंती करतोय या स्पर्धेच्या आयोजक मान्य राजा पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शिवासते लेजन क्रिकेटर विश्वास मात्रे मॅन फ्रॉम अंजूर चित्रचा भरपूर वर्षाचा क्रिकेट त्यांचा आपण जर बघितला आज व्यासपीठावर दिनेश चौगले देखील उपस्थित आहेत एका संघामध्ये चॅलेंज क्रिकेट जो भिवंडीचा ब्रँड संघ जो होता विलासराव पाटील साहेबांचा त्या संघामध्ये या दोन खेळाडूंचा चांगला परफॉर्मन्स राहिला नेहमी आणि आज आमच्या या व्यासपीठावर उपस्थित झालेले विश्वास मात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे थँक्यू सो मच लेजंड क्रिकेटर ड्रिंक्स ब्रेक की समाप्ति एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृति कप 2020 ट्वेंटी ट्वेंटी वडुनगर भिवंडी में आणि अजून एक स्वागत आणि सन्मान आपण अंजूर संघाचे पुरस्कर्ते आहेत विशाल पाटील यांचे वाघविल यांचे आपण स्वागत आणि सन्मान मी विनंती करतोय धीरज धीरज आपण आपल्या शुभास्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे वाघविल संघ देखील या स्पर्धेत बाहेर झाले मात्र वाघविलने अजून एक संधी अंजूर संघाला दिली या स्पर्धेमध्ये खेळण्याचे आणि तेच आपण विशाल पाटील व्यासपीठावर त्याचं स्वागत आणि सन्मान धीरज यांच्या माध्यमातून करत आहोत धीरज या स्पर्धेचे देखील आयोजक आहेत त्यांच्या स्वागत आणि सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत हा स्वागत आणि सन्मान सुरू असेल दिवसभर मात्र मॅच रंगली आहे कारण की एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला वडगर

दिनेश प्रसाद जी हाँ प्रसाद भी काबिलियत रखते हैं कि वो लंबे शॉट्स लगा सकते हैं अभी नेवाली एंड से दायनाथ से ओवर द विकेट इस बार लंबा हिट टाइमिंग शानदार और गेंद मैदान के बाहर छह रन गजब का स्ट्रोक क्या कमाल का स्ट्रोक खेला है खड़े खड़े Stand and deliver, on the rise ये खेला गया है, है, के बाहर, बहुत ही मुश्किल होता है, लेकिन यही तो क्लास है बैट्समैन प्रसाद का यस यस आला आला पाटिल अला, अला खेल पट्टी और जाबरा बिग हाथकार उनको भी पता है कि पाटिल गिरी तो दिखानी होगी अब बल्लेबाजी में मैच जीतने के लिए इस बार ऊपरी किनारा आसान सा मौका और कोई गलती नहीं विकेट कीपर ने लपक लिया है कैच और इसके साथ ही ही प्रसाद लौटे में बढ़िया वापसी करते हुए गेंदबाज पाटिल पिछली गेंद पर छक्का बहुत ही उम्दा स्ट्रोक देखने को मिला था लेकिन इस बार उछाल को ठीक तरह से संभाल नहीं पाए बल्लेबाज प्रसाद टॉपेज लगा था ये देखिए पुल करने की कोशिश की थी लेकिन तो पूरी तरह से मिस टाइम कर बैठे और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए तो प्रसाद ने कहीं ना कहीं शुरुआत अच्छी की छक्का लगाकर लेकिन लंबा नहीं खेल पाए 6 रन बनाकर आउट हुए हैं गिरने वाला ये पांचवा विकेट वड़ूनो का टीम का नौ गेंदे शेष है शे, जीतने के लिए अभी भी 24 रनों की जरूरत स्कोर इस समय 36 36 रन बने हैं पांच विकेटों के नुकसान पर संघर्ष जन क्रिकेट इस मैच में देखने को मिल रहा है पिछला मैच कहीं ना कहीं तरफा रहा था दर्शक थोड़े निराश हुए थे लेकिन इस मैच में जरूर अच्छा संघर्ष दोनों टीमों के बीच में देखने को मिल रहा है नंबर सात पर आए हैं यश देखना यश की क्या रणनीति रहती है अभी का छोटा सा बॉलिंग ओ बॉलर के सिर के ऊपर से बहुत ही करारा ड्राइव लॉन्ग ऑफ के फील्डर गेंद पर आते हुए बढ़िया फील्डिंग कप्तान जीत पाटिल की लेकिन उसके बावजूद भी दो रन लेने से नहीं रोक पाए वहां पर यश को अच्छा स्ट्रोक आत्मविश्वास भरा ड्राइव बॉलर के सिर के ऊपर से खेलने में कामयाब रहे थे और इसी तरह के स्ट्रोक्स लगातार खेलने होंगे शायद इससे भी अच्छे स्ट्रोक्स आगे खेलने होंगे क्योंकि आठ गेंदे बची है और जीतने के लिए बाईस रन बनाने हैं आठ गेंदे बाईस रन रनों और गेंदों के बीच में चौदह का फासला है दो तीन बड़े शॉट्स जरूर चाहिए वही कोशिश हो रही है लेकिन इस बार गेंद सिर्फ ऊंची गई है ज्यादा दूर नहीं जाने वाली है और अवि पाटिल के हाथ में गेंद आ नहीं रही है कोशिश भरसक की थी उन्होंने गेंद को कैच करने की सात गेंदे और अब बीस रनों की जरूरत दो रन फिर से पूरे किए है बैट्समैन यश ने सात गेंदे बीस रन कश्म बनी हुई है खेल में ओवर की अंतिम गेंद बहुत ही महत्वपूर्ण होने वाली है मोमेंटम देखना है किस टीम के पास जाता है अंतिम ओवर में बढ़िया गेंद बहुत अच्छा एग्जीक्यूशन यॉर्कर लेंथ इनसाइड एज लगा है स्क्वायर लेग के खिलाड़ी डीप में से आए और बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स दो रन

कारण की चार मिनिट आहेत आपल्या लावून घ्यायचं अनुभव आहे मॅक्सम काफी अनुभवी आहे दिनेश सध्या तरी युवा या वर्षी गतवर्षी आपल्याला पाहायला मिळाले क्रिकेटर देखील खूप फॉर्ममध्ये मा दे मात्र यावर्षी युवा खेळाडूंचा खूप चांगला टॅलेंट ता, राहिला आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये कुछ भी हो सकता है कोई भी टीम यहाँ से जीत सकती है काफी पर विकेट, और एक और के दिशा में लेग स्टम्प को छोड़कर निकल गई वाइड पहली गेंद खराब रही है कहीं ना कहीं पहली दो गेंदे मैं समझता हूँ कि बहुत महत्वपूर्ण है यदि पहली दो गेंदों पर एक बड़ा शॉट आता है तो फिर अच्छा मौका बनेगा मैच को जीतने का यहाँ पर वडुन टीम के पास छह गेंदे शेष है अब सत्रह रन चाहिए अगदी बरोबर सहा चेंडू आणि सतरा दावा सतरा म्हणजे खतरा कोणत्या संघावर खतरा म्हणत या देखील पाहणं खूप गरजेचं आहे पहिल्या चेंडू वाईट टाकले आवी काहीतरी समजवण्यासाठी गोलंदाजा जात आहे थोडस वेल थोडे कमी स्पीडअप करा या मॅच वेल कमी खर्च करा देखील खर... लेफ्टी बैट्समैन के पास स्ट्राइक है ऑन साइड में उनके लिए तेज हवाएं बह रही है तो ऐसे में थोड़ा सा चुनौतीपूर्ण काम है है गेंदबाज के लिए ऑन साइड में ही कर दिया है, गगन बेदी स्ट्रोक रन फुल टॉस गेंद इस तरह की गेंदबाजी आप कैसे कर सकते हो दिनेश के सामने कहीं ना कहीं ऐसे लगा कि यॉर्कर की कोशिश हुई थी लेकिन सही ठिकाने पर यॉर्कर गेंद गिरी नहीं और उसको ठिकाने लगा दिया है बैट्समैन दिनेश ने शानदार सिक्सर यस yes, अगदी बरोबर चर्चा कधीपासून बसन बॉक्स मध्ये सुरू आहे की हा डावकरी आताचा फलंदाज दिनेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत सामना जिंकेल असा राजा पाटील देखील आम्हाला सांगत दे, आहेत मात्र इथे दाखवून दिला आहे क्लास दिनेशे आणि तो षटकार देखील पेश केला आहे द गेम इज प्रीटी मच ऑन के पास अभी भी अवसर मैच को मॅच का पाच गेंदे गेरा रन चाहिए इस बार बढ़िया गेंद पुलर लेंथ बीट किया है बैट्समैन को जबरदस्त नोक झोंक है गेंद और बल्ले के बीच में कभी बल्ला हावी नजर आता है तो कभी गेंद हावी नजर आती है कश्मकश है शानदार ये मैच देखने को मिल रहा है बढ़िया वापसी की है गेंदबाज ने थोड़ी सी कट भी हुई थी गेंद टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ गेंद को काटा था थर्ड मैन ऊपर फाइन लेक ऊपर बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी कवर्स में एक फील्डर ये चार खिलाड़ी सर्कल के अंदर और पांच खिलाड़ी बाउंड्री पर अगली गेंद दायनेट से राउंड द विकेट रोहन ओह हो यस बार गेंद हाथ से छिटक गई है बैट्समैन सोच रहे होंगे कि इसको भी मैं खेल लूं तो अच्छा है यस अगदी बरोबर कारण की याच आपण जर बघितला बाली ट्रॉफी मध्ये झालं होतं जगदीश नाईक अशा प्रकारचा चेंडूवर षटकार मारण्यासाठी धावत गेले होते ने मुझे याद आता है भारत और न्यूजीलैंड का मैच था एक बार मैकमिलन uh, ने ऐसे गेंद पर स्ट्रोक खेला था चार गेंदे और जीतने के लिए ग्यारह रनों की जरूरत कंपलसरी महत्वपूर्ण नियम है इस टूर्नामेंट में यानी कि मैच यदि टाई हुआ तो जिस टीम ने पहले बैटिंग की है वो टीम विजेता रहेगी उठाने की कोशिश फिर से चुप गए एक और डॉट गेंद बढ़िया वापसी युवा गेंदबाज है लेकिन उन्होंने हिम्मत नहीं हारी है छक्का लगा है लेकिन उनको पता है उनको अपने आप पर विश्वास है, अपने आप को बैक कर रहे हैं, और लगातार के बाहर फुलर की गेंदबाजी अब देखने को मिल रही है अब तीन गेंदों में ग्यारह रन चाहिए दिलों की धड़कने तेज कर देने वाला यह मुकाबला मैच ऐसी स्थिति में आ गया है कि अब कमजोर दिल वालों के लिए यह मैच बचा नहीं है अगली गेंद फुलटॉस है लेकिन एलिवेशन नहीं है स्ट्रोक में और गैप भी नहीं ढूंढ पाए लॉन्ग ऑन पर बढ़िया फील्डिंग दो रन लेना चाहते हैं दिनेश नहीं पहुंच पाए रन आउट दिनेश भरसा कोशिश कर रहे थे कि, कि किसी तरह से चौका या छक्का लगाकर अपनी टीम को जीत के नजदीक पहुंचाया जाए अभी भी मैच हालांकि पूरी तरह से समाप्त नहीं हुआ है दो गेंदे बची है और जीतने के लिए दस रन चाहिए लेकिन दिनेश का संघर्ष यहां पर समाप्त होता हुआ 5 गेंदों में 11 रन जब चाहिए थे संदेश कहीं ना कहीं थोड़ा सा एज था मैं समझता हूँ बल्लेबाजी करने वाली वडुनोवर टीम के पास थोड़ा सा एडवांटेज उनके पास था क्योंकि परिस्थितियां बायात के बैट्समैन के लिए अनुकूल भी थी लेकिन उसके बाद जिस तरह से वापसी की है गेंदबाज रोहन ने वो काबिल तारीफ है दो गेंदे बची है दस रन चाहिए इतक सांगेल की या धोनी चेडूला समीचा दर्शन करावा लागल फलांदा कारण की येणारे अजूनही दोन खेल खेळ आणि 10 दवंच गरज आहे जिंकण्यासाठी एक, एक मैच तो, तो yes, बिल्कुल, बिल्कुल। ग्रामीण क्रिकेट, तो क्रिकेट में ज्यादातर तीन या चार अच्छे बल्लेबाज हुआ करते थे एक टीम के पास बहुत कम टीमें होती थी जिनके पास आठवे नंबर पर अच्छे बल्लेबाज होते थे आजकल सभी टीमों के पास अच्छे बैट्समैन रहते आठवें नंबर पर भी यशवंत के बैट से बेहतरीन स्ट्रोक लॉन्ग ऑफ के ऊपर से सिक्सर कमाल का शॉट और कमाल का मैच एक गेंद बची है और चार रन चाहिए वाह मैच हो तो ऐसा हो संदेश और दबाव की स्थिति में शॉट हो तो ऐसा हो लॉफ्टेड ऑफ ड्राइव पैरों में ज्यादा हलचल नहीं थी लेकिन हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत ही बढ़िया अशेच किरण वडून वगड संघ या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे सकाळपासून चर्चा करतोय आपण आणि तो सामना शेवटच्या बॉलापर्यंत जाईल हे देखील आपल्याला देखील माहीत नव्हतं आज घरात आणि मात्र आता यशवंत पुन्हा एकदा वडून संघाला आता मात्र इथे मी म्हणेल की आशेचा किरण ठेवला आहे आणि त्याच्या बॅटमधून यो येईल का चौकार याच्या देखील पाहणं खूप गरजेचं आहे कारण की गोलंदाज आहे रोहन एक चिलू डॉट त्यानंतर वडगड संघ विजय होईल एक चौकार किंवा षटकार वडू नवगर संघ विजय होईल मात्र या दोन्ही संघाने सर्व प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे मन जिंकलेले आहे सही मायनों में क्रिकेट की जीत हो रही है कमाल का का ये मुकाबला गजब एक चार रनों की जरूरत है मैच को जर कोय सोनो आई वडू नवगर टीम को एक तरफ वडगर दुसरी तरफ वडून नवगर अडोस पडोस की लढाई घर घर की लढाई अगदी बरोबर आयुष्याने शिकवलेले एक वाक्य जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं हा क्रिकेट मध्येच आपल्याला पाहायला मिळेल या चेंडूवर हार जीत इट्स अ पार्ट पार्सल ऑफ द गेम लेकिन आप किस तरह से खेले हो ये बात बहुत ही महत्वपूर्ण होती है और दोनों टीमों ने बहुत बढिया क्रिकेट खेला आहे यस अगदी बरोबरच्या चार संघ जे या स्पर्धेत बाहेर त्यांना जमलं नाही मात्र या संघाला जमले की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना घेऊन गेलाय रोहन आखरी गेंद लेकर यशवंत केली ओहो, फुल टॉस दिया बेज दिया बाउंड्री के बाहर विनिंग शॉट सिक्स आर मॅच को आहे जय सोनू आई वडोन टीम ने रोमांचक जीत अशीच किरण सकाळपासून चर्चा झाली होती मात्र यशवंत त्याने करून दाखवलंय बॅक टू बॅक दोन षटकार त्याच्या बॅट मधून आले मॅन ऑफ द मॅच भरपूर काही आहे मात्र मॅन ऑफ द मॅच गोल्डन सिक्स एकच वन मॅन आर्मी यशवंत इज मॅन ऑफ द मॅच यशवंतच्या सोबत चिराग आपण देखील यायच आहे आता मात्र संपूर्ण व्यासपीठ थोडस हसताना दिसतोय कारण की गावातील संघ आशेचा किरण जो होता तो इथं पाहायला मिळत आहे यशवंत साठी डीझे आमच्या ऑपरेटर लवेश डीजे बॉय लवेश यांनी दोनशे रुपये यशवंत याच्यासाठी दिले आणि चिराग साठी शंभर रुपये पार्थोषिक ऑलरेडी जमा आहे तर मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर मी इज अ मॅन ऑफ द मॅच यशवंत आपण वेस्ट यायचं आहे त्या आहे शेवटच्या चेंडूमध्ये गोल्डन सिक्स ची येथे आपल्याला आप भूमिका निभवताना पाहायला मिळाला तो म्हणजेच यशवंत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळाला मात्र गावदी वडगड संघाचं स्वप्न अधुरा राहायला पुन्हा एकदा कुंतीबाई चषक दोन हजार वीस या स्पर्धेमध्ये तर मॅन ऑफ द यायचं आहे यशवंत रवींद्र वसंत पाटील यांच्याकडून देखील शंभर रुपयाचा पारितोषिक आहे आणि मी विनंती करतो या विशाल पाटील जे अंजूर संघाचे पॅकर आहेत त्यांच्या शुभ असते आपण सर्वप्रथम ट्रॉफी आपण यशवंत या खेळाडूला देऊ या काय बात आहे सूरज काबुकर यांचं देखील दिल झालंय कारण की पाचशे रुपये त्यांनी देखील दिले आहेत मात्र राजेश पाटील साहेब यांच्या शुभासते ही पेष्टी कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली ही एक शेवट गोड झालाय आणि कृष्णा पाटीलने देखील आता थांबायचं आहे जायचं नाहीये कारण की रक्कम माझ्या हातामध्ये आहे चिराग आपण देखील आहे मी विनंती करतो विचार पाटील आहे ना की आपण हे आठशे रुपयाचा पारितोषिक त्यांना द्यायचं आहे यस आणि आता मात्र महेश काबूकर जे लेजेंड क्रिकेटर आहेत त्यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचा पारितोषिक आहे मी विनंती करतो या सचिन दादाना की आपण दोघांच्या शुभ द्या दोघांनी उभं राहायचं जागेवर यस हे आपण पाहू शकता गावातील आशेचा किरण होता आणि सामना जिंकून दाखवलाय आज चिराग आपण पुढे या राजेश पाटील साहेब आपण आपल्या शुभ शंभर रुपयाचा पारितोषिक त्याला देखील द्यायचा आहे जो विकेटसाठी ठेवला होता एकमेव संघ जो आहे गावातील ज्या संघाने करून दाखवलं या मॅचमध्ये तर आपण पुढच्या मॅचकडे बोलणार आहोत आज कारण की आज सामने खूप आहेत आणि समप देखील करायचे आहेत आपल्याला आपण जास्त चर्चा करण्या अगोदर मॅचकडे जास्त लक्ष देऊया आपण थँक्यू मच वडिनगर पुन्हा एकदा अभिनंदन